नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता पाचवीच्या वर्गातील विषय परिसर अभ्यास भाग एक मधील अकरावे प्रकरणे आपले घर व पर्यावरण या प्रकरणाविषयी माहिती घेणार आहोत। आता जर आपला भारत देश विविधतेने नटलेला आहे तर भारतात अन्न वस्त्र निवारा मोठ्या प्रमाणावर विविधता दिसून येते, तसे घरांच्या बाबतीतही मोठ्या प्रमाणावर विविधता आपल्याला दिसते। तर भारताच्या वेगवेगळ्या प्रदेशात आपल्याला वेगवेगळी घरे पाहायला मिळतात। आता उदाहरणार्थ मैदानी प्रदेशात धाब्याची घरे, जेथे जास्त पाऊस पडतो तेथे उतरत्या छपराची घरे, पर्वतीय प्रदेश असेल तर शिकारासारखी दुमजली घरे, दलदलीचा प्रदेश असेल तर गवताची किंवा मातीची घरे, वाळवंटी प्रदेशात मातीची किंवा दगडाची घरे आपल्याला पाहायला मिळतात। आता घरांचे उपयोग, तर आपण निवारा कशासाठी करतो, घरांचे वेगवेगळे उपयोग आहेत। सर्वात महत्वाचा उपयोग आहे घराचा निवाऱ्यासाठी, दुसरा उपयोग आहे विश्रांतीसाठी, तिसरा उपयोग आहे थंडी ऊन वारा पाऊस यांपासून संरक्षण होण्यासाठी, चौथा आहे जंगली श्वापदांपासून संरक्षण होण्यासाठी, पाचवं आहे समाजकंटकांपासून सुरक्षित राहण्यासाठी किंवा चोरांपासून सुरक्षित राहण्यासाठी आपल्याला घरांचे उपयोग पाहायला मिळतात। आता आपल्या ज्या मूलभूत गरजा आहेत अन्न वस्त्र निवारा आरोग्य शिक्षण या ज्या मूलभूत गरजा आहेत या सर्वांच्याच पूर्ण होतात असे नाही, या गरजांची पूर्तता सर्वांच्या बाबतीत होते असे नाही। निवारा नसलेली अनेक लोक आपल्याला आजही अवतीभोवती फिरताना दिसतात। तर बेघरपणाची काही कारणे, तर बेघरपणाचं पहिलं कारण आहे दारिद्र्य, दुसरं कारण आहे नैसर्गिक आपत्ती, तिसरं कारण आहे शारीरिक व मानसिक आजार, चौथं कारण आहे बेरोजगारी, पाचवं कारण आहे अपुरे आर्थिक उत्पन्न आणि सहावं आहे परवडणाऱ्या घरांचा अभाव। ही इत्यादी कारणे ही बेघरपणाची कारणे आहेत। बेघरपणा ही एक सामाजिक समस्या आहे। आता काही शहरांमार्फत शहरांमध्ये शासनामार्फत बेघरांसाठी रात्री निवारे सुद्धा उपलब्ध केले जातात। स्वच्छ पाणी, पुरेसे अन्न, निवारा व शिक्षण ही आपले हक्क आहेत। तर बघा, जगाची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे पण त्या मानाने साधन संपत्ती काही वाढत नाही। तर जशी जशी लोकसंख्या वाढते तसं तसं घर बांधण्याचे प्रमाणही मोठ्या प्रमाणावर वाढते आणि घरे बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक साधन संपत्तीचा उपयोग केला जातो आणि नैसर्गिक साधन संपत्ती मिळवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचं प्रदूषण नेहमी होत असते। हवेचे प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, मृदा प्रदूषण आणि जल प्रदूषण। आता हे प्रदूषण कशामुळे होते, बघा, घर बांधण्यासाठी विविध वस्तूंची आपल्याला गरज असते। तर खडीची गरज असते, त्याच्यासाठी डोंगर पोखरला जातो, दगड काढून त्याच्यापासून खडी काच मिळवली जाते। तसंच समुद्र किनारा किंवा नदी पात्रातून मोठ्या प्रमाणावर वाळूचा उपसा केला जातो, जमिनीतून दगड माती काढली जाते, जमीन मोकळी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जंगलतोड केली जाते, तळी ओढे नद्या खाड्या सकल भाग भर घालून जमिनी तयार केल्या जातात। आता याचा परिणाम असा होतो की मोठ्या प्रमाणावर प्रदूषण वाढ होते। शेती व इतर उपयोगासाठी असलेली जमीन वाढत्या शहरीकरणामुळे वस्त्या व रस्ते उभारण्यासाठी वापरली जाते। मग परिणामी काय होतं की वनांसाठी जी राखून ठेवलेली जमीन आहे, शेतीसाठी जमीन कमी पडू लागल्यामुळे वनांची जमीन मोठ्या प्रमाणावर शेतीसाठी वापरली जाते, मोठ्या प्रमाणावर जंगलतोड केली जाते। आता घरांसाठी लागणारे साहित्य तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ऊर्जेचा वापर केला जातो। आता उदाहरणार्थ मातीपासून विटा तयार करणे, चुनखडकपासून सिमेंट तयार करणे, वाळूपासून काच बनवणे यासाठी मोठ्या प्रमाणावर ऊर्जेची गरज असते। आता ही ऊर्जा कशापासून मिळते, कोळसा, नैसर्गिक वायू, खनिज तेल यांपासून मोठ्या प्रमाणावर ऊर्जा तयार केली जाते आणि ही ऊर्जा साधने वापरताना मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत असते आणि
ही ऊर्जा साधने ही मर्यादित स्वरूपात असल्यामुळे ती वापरल्यामुळे संपतात आणि ही नैसर्गिकरित्या तयार होण्यासाठी लाखो वर्षांचा कालावधी जावा लागतो. म्हणून ऊर्जा साधनांचा आपण जी अपारंपरिक ऊर्जा साधने म्हणजे सौर ऊर्जा असेल किंवा जलविद्युत असेल पवन ऊर्जा असेल यांसारख्या ऊर्जा साधनांचा आपण मोठ्या प्रमाणावर वापर केला पाहिजे. आता माणसाव्यतिरिक्त अनेक सजीव पर्यावरणपूरक निवारे उभारत असतात. तर पर्यावरणपूरक घरांची वैशिष्ट्ये कोणती असतात? तर पहिले नैसर्गिक साधन संपत्तीचा कमीत कमी वापर केला पाहिजे. बायोगॅस पवन ऊर्जा व सौर ऊर्जा यांसारख्या अपारंपरिक ऊर्जा साधनांचा मोठ्या प्रमाणावर आपण वापर केला पाहिजे. पाण्याचा पुनर्वापर केला पाहिजे. चौथे टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर केला पाहिजे. पाचवे कृत्रिम साहित्य व कृत्रिम रंगांचा अभाव आणि सहावे घरांमध्ये नैसर्गिक प्रकाश व हवा खेळती राहण्याची आपण सोय केली पाहिजे. आता पुढचा मुद्दा आहे जलपर्यटन हा एक महत्वाचा व्यवसाय आता झालेला आहे. तर बघा जलपर्यटन सर्वांनाच आवडते तथा जलपर्यटन एक खूप मोठा व्यवसाय म्हणून उदयाला आलेला आहे. काही पर्यटकांचे निवारे समुद्राखाली तयार केलेले असतात. समुद्राखाली निवारे तयार केलेले असतात आणि या निवाऱ्यातून समुद्राच्या तळाचे तसेच तेथील मनोहारी सागरी जीवनाचे दृश्य प्रत्यक्ष आपल्याला अनुभवता येतात आणि अशा प्रकारचे निवारे आपल्याला युरोप आणि उत्तर अमेरिका खंडाच्या किनारी भागात आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा मुद्दा आहे मुंबई. आता मुंबई हे शहर 7 बेटांनी मिळून तयार झालेले. तर या 7 बेटांचा जो मधला प्रदेश आहे तो दगड माती आणि भराव घालून त्याची जमीन तयार करून त्यांचा उपयोग वस्ती रस्ते व उद्योग विकसित करण्यासाठी केला गेलेला आहे. धन्यवाद.